अशा सिनियर अधिकाऱ्यांची एक कमिटी असते आणि त्या कमिटीच्या मुळे या संबंधीचे निर्णय किंवा शिफारसी त्या घेतल्या जातात. आजच सकाळी पूर्वीच्या महाराष्ट्राचे गृहमंत्री श्रीयुत दिलीप वळसे पाटील यांच्याकडे माझी भेट झाल्याच्या नंतर त्यांना मी विचारणा केली. त्यांनी मला स्वच्छ सांगितलं की श्रीयुत शिंदे साहेब यांना झेड सिक्युरिटी होती आहे आणि याशिवाय गडचिरोलीचं काम त्यांच्याकडे असल्यामुळं त्यासाठी ॲडिशनल कायमचा फोर्स हा त्यांना दिलेला होता. आणि त्यामुळं आता हे माझे गृहमंत्र्याच्याकडून मी ऐकलं त्यामुळं मला स्वतःला असं वाटतं त्याच्यात अधिक काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी जगत डोक्यावर ठेवला तर छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ठीक आहे, आता असं आहे की सरकारच असे चालवायचे साधांचा संबंध सत्ता ही केंद्रित ठेवून दोघांनी चालवायची ही भूमिका स्वीकारली दिसते आणि त्याला त्यांच्या राज्यातल्या सहकाऱ्यांची आणि देशातल्या नेतृत्वाची दोघांची संमती आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की ते सत्ता झाली आहेत ते जे काही करतील ते आपल्याला स्वीकारावं लागेल. तर की मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी उत्तर देणं योग्य दिसतं.